नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत. हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला या सर्व काही PDF पाहिजे असेल तर 99224689 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचंय. तुम्हाला सर्व PDF एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा. नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 36 एवढी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या आहे. बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा. कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो. बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा. मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. बघा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. बघा, तांब्याचे सर्वाधिक साठे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात. बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा. ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते. बघा, ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते. ओडिया ही भाषा. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. ओडिया ही भाषा प्रामुख्याने ओडिशा राज्यामध्ये बोलली जाते. प्रश्न क्रमांक 7 बघा. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणतं आहे. बघा, राजस्थान राज्य विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे. बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा. अरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या. बघा, अरवली या पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुरु शिखर हे अरवली या पर्वतामध्ये सर्वात उंच ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे. या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील. गुजरात या राज्याला सर्वाधिक या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी. बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. विद्यार्थी मित्रांनो, तेलबियाच्या उत्पादनामध्ये गुजरात हे राज्य देशामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी आढळतो. बघा, झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. झूम हा शेतीचा प्रकार. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. विद्यार्थी मित्रांनो, झूम हा शेतीचा प्रकार प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये तो आढळतो. प्रश्न क्रमांक 12 बघा. इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. बघा, इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंद्रावती हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा टेंबू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे. टेंबू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे. टेंबू सातारा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गोपाळ गणेश आगरकर यांचं टेंबू सातारा हे त्यांचं जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा काकोरी कटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले. बघा काकोरी या कटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो काकोरी कटाचं नेतृत्व बघा चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी कटाचं नेतृत्व हे त्यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 16 बघा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा या ठिकाणी ग्रंथ आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ बघा महर्षी वीरा शिंदे यांचा तो ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं. बघा हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचं हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं. राज्यांचे महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेल विद्यार्थी मित्रांनो कलम 165 हे राज्यांचे महाधिवक्ता यांच्या संबंधीचं ते कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना. मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. मूलभूत हक्क बघा मूलभूत हक्क ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा कायद्यासमोर समानता हे बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं. कायद्यासमोर समानता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा कलम 14 विद्यार्थी मित्रांनो कायद्यासमोर समानता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा लोकनृत्य प्रकार आहे. मोहिनी अट्टम हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यासंबंधीचा आहे. मोहिनी अट्टम बघा मोहिनी अट्टम विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याच्या ठिकाणी प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित. पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. पंडित शिवकुमार शर्मा विद्यार्थी मित्रांनो संतूर वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी. भारतीय हवाई दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा हवाई दलाचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी कशा संबंधीचं. बघा ब्रिगेडियर हे पद पुढीलपैकी कोणत्या दलामधलं पद आहे. बघा ब्रिगेडियर हे पद कोणत्या दलामधलं पद आहे. तर ब्रिगेडियर हे पद विद्यार्थी मित्रांनो भूदलामधलं ते पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राफेल लष्करी विमान खरेदी केली. बघा भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून बघा राफेल ही लष्करी विमान या ठिकाणी खरेदी केली होती. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील भारताने राफेल लष्करी विमाने ही फ्रान्स या देशाकडून खरेदी केली होती. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण. पहिल्या नोबेल पुरस्कार भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत. बघा मदर तेरेसा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला. बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला होता.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रेल विद्यार्थी मित्रांनो, सन 1948 मध्ये या ठिकाणी मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा या ठिकाणी संमत केला होता. प्रश्न क्रमांक 28 बघा, युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, पर्यावरण संरक्षण हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता. बघा, पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे, पर्यावरण संरक्षण कायदा. बघा, सन 1986 पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 30 बघा, पंचायत राज हे पुढीलपैकी कोणाचे स्वप्न होते. बघा, पंचायत राज हे पुढीलपैकी कोणाचे स्वप्न होते, पंचायत राज. बघा विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज हे महात्मा गांधी हे त्यांचं स्वप्न होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी, बघा जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी या ठिकाणी असतो, जागतिक चिमणी दिवस. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रेल विद्यार्थी मित्रांनो, 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा. बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा, गडचिरोली हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याचे इंग्रजी कार्यालयीन भाषा आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याचे इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, अरुणाचल प्रदेश राज्याची या ठिकाणी इंग्रजी कार्यालयीन भाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मेघालय या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणते. बघा, मेघालय या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणते, मेघालय. बघा, मेघालयची राजधानी विद्यार्थी मित्रांनो शिलाँग ही मेघालय या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर नेपाळ या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तराईचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने विस्तारलेला आहे. तराईचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने विस्तारलेला आहे, तराईचा प्रदेश. बघा, तराईचा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तो प्रामुख्याने विस्तारलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती. बघा, भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, गंगा ही नदी भारतामधली सर्वाधिक लांबीची ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये. बघा, कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, कलहरी हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिकेमध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा, राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम 80 हे राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष खालीलपैकी. बघा, भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो. बघा, पंतप्रधान हे भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केशवसुत हे पुढीलपैकी कोणत्या कवीला म्हणतात. बघा, केशवसुत असे खालीलपैकी कोणत्या कवीला म्हणतात, केशवसुत. बघा, केशवसुत विद्यार्थी मित्रांनो कृष्णाजी केशव दामले या कवीला केशसूत असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12 बघा, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. बघा, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे, केदारनाथ ज्योतिर्लिंग. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गोवा हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक जागतिक चिमणी दिवस केव्हा असतो, तर 20 मार्च विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 4501 ते 6000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण या ठिकाणी किती सदस्य संख्या असते. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बघा 4005 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, या ठिकाणी बघा 13 सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामसेवक हा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो. बघा ग्रामसेवक हा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो, बघा वर्ग 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात त्यांची नेमणूक खालीलपैकी कोण, राज्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो, राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक हे राज्यपाल करीत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी, कापूस संशोधन केंद्र विद्यार्थी मित्रांनो अकोला या ठिकाणी कापूस संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, सार्क या संघटनेचं मुख्यालय विद्यार्थी मित्र काठमांडू, काठमांडू नेपाळ या देशामध्ये आहे, तर काठमांडू या ठिकाणी सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं औषध आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, डॅप्सोन हे कुष्ठरोगावर या ठिकाणी प्रभावी औषध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेपोलियन ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, सोबत सराव पेपर आणि सर्व एकूण IMP 18 PDF, तुम्ही सर्व PDF प्रिंट पण काढू शकता. तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 9922464129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व विषयाचे या ठिकाणी नोट्स PDF असतील, तुम्हाला सर्व IMP PDF मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये.